नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण आता रस्ता सुरक्षिततेचे नियम नेमके कुठले हे क्रमशः बघूया। तुम्ही शहरामध्ये गेल्यावर खूपदा तुम्हाला रस्त्यावर या प्रकारचे सिग्नल दिसत असेल। या सिग्नलवर तीन रंग प्रामुख्याने दिसून येतात। यातला लाल रंगाचा दिवा याचा अर्थ असतो तुम्ही तुमचं वाहन थांबवा। जर तुम्ही सिग्नलवर पिवळ्या रंगाचा दिवा बघितला तर त्याचा अर्थ असतो तुमच्या वाहनाचा वेग कमी करून पुढे जाण्यासाठी तयार राहा। जर सिग्नलवर तुम्ही हिरव्या रंगाचा दिवा बघितला तर त्याचा अर्थ असतो की तुम्ही तुमचे वाहन सुरू करा आणि पुढे जा। जर तुम्ही अशा सांकेतिक खूण रस्त्याने जाताना बघितले तर त्याचा अर्थ असतो की पुढे रस्त्याचे काम चालू आहे। या खुणेसाठी अर्थ असतो की तुमचं वाहन परत वळवा। याचा अर्थ आहे पुढे सायकल चालवण्यास मनाई आहे। या चिन्हाचा अर्थ आहे तुमच्या वाहनाचा वेग ताशी 50 किलोमीटर ठेवावा। या चिन्हाचा अर्थ आहे पुढील रस्ता अरुंद रस्ता आहे। या चिन्हावरून तुम्ही अर्थ घेऊ शकतात की पुढे येणारा रस्ता आहे त्याला चढाव आहे। या चिन्हाचा अर्थ आहे की तुमच्या वाहनाचा हॉर्न वाजवण्यास मनाई आहे। या चिन्हाचा अर्थ आहे तुम्ही तुमच्या वाहनाचा वेग कमी ठेवा, पुढे शाळा आहे। याप्रमाणे असंख्य अशा खुणा रस्त्यावर दिलेल्या असतात। या सांकेतिक खुणांचा अर्थ आपण वाहन चालवताना समजून घ्यावा आणि त्याप्रमाणे त्या नियमांप्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न केला तर नक्कीच रस्ता सुरक्षा नियम पाळून तुम्ही तुमचा प्रवास सुखावह करू शकता। धन्यवाद।